नमस्कार, खाऊन पिऊन झोप लागली काय? झोपायचं नाही अजिबात. ज्याला पैसे कमवायचे त्याने झोपायचं नाही. माझं नाव विठ्ठल पांगरकर, प्रॉपर बार्शीचा आहे, जन्मभूमी कराड आहे आणि कर्मभूमी पुणे, राहायला इथं मांजरीतच आहे. माझे थोडंसं पास्ट सांगतो तुम्हाला. एकदम असं मोठ्या घरात माझा जन्म झाला नाही. माझं खूप गरीब घरात जन्म झाला. माझे वडील आई वडील इथं आहेत सगळे. माझा जन्म कराड गावात झाला आणि एकदम गरीब असल्यामुळे ना आमच्या घरची परिस्थिती खूप बेकार होती. की एवढी बेकार होती ना, माझे वडील जे आहेत त्यांनी 700 रुपये सालाप्रमाणे, म्हणजे एक वर्ष काम करायचं, लोकांच्या शेणाच्या पाट्या उचलायच्या, 700 रुपये मिळायचे त्यांना एका वर्षाला. एवढी बेकार जर्नी होती. त्याच्यानंतर परत बरंच मी पुण्यामध्ये नववीला ॲडमिशन घेतलं. आम्ही पुण्याला आलो काहीतरी सेटल व्हावं म्हणून आम्ही पुण्याला आलो. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मी तुम्ही कुठलीही गोष्ट कुठलंही काम म्हणणार नाही असं केलं नाही. मी बिगारी काम केलं आहे. त्याच्यानंतर मी वेल्डिंगची कामं केली, सेंटरिंगची कामं केली. मी सगळी कामं करायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत कामाला जायचं आणि कसे पैसे येतील किंवा कसा इन्कम होईल आणि मला कॉलेजला जायचं होतं, मला शिकायचं होतं म्हणून मी कॉलेजला जात जात उन्हाळ्याच्या सुट्टीत कामाला जायचं आणि जे काही पैसे होतील त्याचं कपडे वगैरे खरेदी करायचो. तुम्ही तो जब्याचा पिक्चर बघितलाय? कोणी बघितला जब्याचा पिक्चर? फँड्री. तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला. फिरतीचा इंचू चावला नव्हता, परिस्थितीचा चावला होता. आणि जब्या त्याच्या आई वडिलांसोबत एक सीन आहे त्याच्यामध्ये. जब्या त्याच्या आई वडिलांसोबत हे करतो की खड्डा खांदायला घेतलेला असतो आणि त्याला जीन्स घ्यायची असती. तशी माझी परिस्थिती होती की माझी परिस्थिती एवढी गरीब होती की मला असं काही घ्यायचं म्हणलं की मग ते आई वडिलांसोबत जायचं खड्डा खांदायला. मग दुसऱ्या दिवशी मग रविवारचं वगैरे मग आम्हाला न्यायचे पिक्चरला आमचे वडील. आणि मग अशी परिस्थिती असताना चड्डी असायची, कधीच नवी कपडे तर कधीच घेण्यात नाही आली. नवी कपडे कधीच नव्हती, नवं दप्तर कधीच नव्हतं. सांगलीच्या लोकांना माहीत असेल ठिकं माहिती ना, ठिकं ठिकं कोणाला माहिती? ठिक्याची शिवलेली पिशवी असती ना ते माझं दप्तर होतं. ठिक्याची शिवलेली पिशवी हे माझं होतं दप्तर. आणि ते दप्तर घेऊन मी जायचो शाळेत असं धरून. चड्डीला पाठीमागणं दोन ठिगळं असायची, चप्पल असायची, चपलीला पण ठिगळं असायची. एवढी बेकार परिस्थिती होती. पण माझं स्वप्न होतं की मला हे बदलायचं आहे. पण मी पुण्यात आल्यानंतर मी सगळी कामे करायची. मग त्याच्यानंतर मी इथं मॉलमध्ये कामाला लागलो. त्यावेळेस मला पहिला पगार भेटला 7200. सगळ्यांची एक ड्रीम कार, सॉरी, सगळ्यांची एक ड्रीम बाईक असती तशी, पण माझी पण एक बाईक होती शाईन. शाईन मला लई आवडायची. मग मी शाईन दोन पगार झाले, 14000 झाले. माझी आजी इथं आहे, तिनं मला 14000 रुपये दिले आणि मी 14000, असं 28000 डाऊन पेमेंट घेऊन शाईन गाडी घेतली. शाईन गाडी घेतल्यानंतर मग मी कामाला जायला लागलो. कामाला जात जात परत हळूहळू परिस्थिती बदलत नव्हती, काय नव्हती. पेमेंट यायचं, इन्सेंटिव्ह यायचा, 10000 पगार जायचा. मग हा पगार जात होता तेवढा पण पुरत काही नव्हता कधीच. आत्तापर्यंत पेमेंट कधीच पुरला नाही. मग असं करत करत मग घरचे म्हणायचे आता पोरग मोठं झालं, ह्याचं लग्न लावून द्या. लग्न लावायला गेलं की पुरीच्या बापा पुरीच्या घरचे म्हणायचे ह्याला जमीन आहे का? गावाकडं आपल्याला तुकडं राहायला घर नाही, जमीन कुठं आणायची? मग ते तसं म्हणत म्हणत जवळजवळ मला आठवते 27 मुली बघितल्या. पण एका बी पुरीनं पास नाही. पुरी पास करायच्या, पोरग चांगलं आहे बाबा, पण ते पास करायचे. पण ते म्हणायचे ह्याला घर बी नाही राहायला, मग ह्याला पोरगी देऊन करता काय? मग अशी परिस्थिती होती. 2018 साली आमचेच पाहुणे, त्यांच्यातली एक मुलगी आली मला, पूजा नावाची. तिला पण मुलगा पाहिजे होता निर्व्यसनी. आत्तापर्यंत एवढा मोठा झालो पण कधी तंबाखू गुटखा गांजा कधी तसला नाद नाही अजिबात. नाद एकच होता, फक्त पैसे कमवायचा. पैसे कसे कमवायचे? मग ते पैसे कमवता कमवता मग मी मोबाईल शॉपीचं दुकान टाकलं. मोबाईल शॉपीचं दुकान टाकल्यानंतर परत मोबाईल शॉपीनं चांगलं यायचं, 1000-1500 रोज यायचे. मग रोज पैसे यायला लागले, मग मस्तपैकी वाटायला लागले बाबा हे. मग एक मनी ट्रान्सफरवाले होते पियुष काळे म्हणून, त्यांनी मला सांगितलं शेअर मार्केट का नाही करत तुम्ही. म्हटलं बरं बाबा ठीक आहे, आता सांगा मला जरा थोडी माहिती. मग त्यांनी थोडी माहिती सांगितली.
आणि मग मी बघितली की बाबा काय शेअर मार्केट म्हणजे नक्की काय, लय म्हणायचे लय पैसा आहे शेअर मार्केटमध्ये. मी म्हणायचं ना आपल्याला जमायचं नाही, आपल्याला येतं 20-30 हजार, त्यात नवी घरचं भाडण बिडण जातंय किती 15-20 हजार राहतात किती पैसे. मग असं करत करत परत मग शेअर मार्केटमध्ये घुसलो. 4-5 महिने शेअर मार्केट केलं. शेअर मार्केट करत करत MLM माहीत असेल तुम्हाला, MLM पण करायचं, कुठं बी पैसे भरायचे, व्याजानं काढायचे आणि भरायचे पैसे, का तर डबल होत्यात म्हणून. मग तसं करत करत मी जर्नी चालू केली. मग परत लोकेश सर हे माझे जुने मित्र, 7 वर्षापासून लोकेश सरांची माझी ओळख होती. आम्ही गेलो होतो लोणावळ्याला. लोणावळ्याला गेल्यानंतर लोकेश सर म्हणले अमोल भोसगुडे म्हणून एक ट्रेडर आहेत, त्यांना आपल्याला भेटायचं आहे. लोकेश सरांनी मी एकाच दिवशी कंपनीत डिसाईड केलं होतं की ह्या माणसासोबत आपल्याला काम करायचं आहे. आम्ही त्या दिवशी घरी गेलो होतो लोकेश सर, अमोल सरांच्या फ्लॅटवरती गेलो. अमोल सरांच्या फ्लॅटवरती गेल्यानंतर अमोल सर असे गप्पा मारत बसले होते आमच्यासोबत, आणि गप्पा मारत मारत अमोल सरांनी 1.5 लाखाचा प्रॉफिट बुक केला होता. आणि अमोल सरांनी मला ते दाखवला की हे बघा तुमच्यासमोर प्रॉफिट बुक केला. त्याच वेळेस डिसाईड केलं की अमोल सरांना सोडायचं नाही, मला बी पैशाची भूक होती. हा माणूस पण गरिबीतून आला आहे, 10x10 रूममधून हा माणूस आज एवढा क्राऊड कोणासाठी बसला आहे, एवढा क्राऊड हा माणूस आणू शकतो 10x10 रूममधून, तर मी पण मोठा होऊ शकतो. मग मी त्याच दिवशी डिसाईड केलं की आपल्याला गोल्डन बुल्स अकॅडमीसोबत काम करायचं आहे. आज काम करतोय, महिन्याचा 4-5 लाख रुपयाचा इन्कम आहे. मी तुम्हाला एवढंच सांगन, एज्युकेशन घ्या, घर बसल्या कमवा. इथून पुढं गरिबी काय असती हे गरीब लोकांना सुद्धा कळायला नाही पाहिजे की गरिबी काय असती. मोठं व्हायचं आहे ना तर फक्त पैसा कमवा. पैसा कमावला ना भले जवळ येतात, नाती पण जुळतात आणि भावकीची तोंड बघण्यासारखी होतात. बरोबर आहे का नाही? सही आहे. सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे आपली हां भावकी असती. मग काय करायचं, जळवाईसाठी घ्यायचं, कमवायचे पैसे रोज काढायचे, रोज स्टेटसला ठेवायचे, त्याचा नंबर मुद्दाम सेव्ह करायचा, रोज बघत बस मानायचं. जलने वाले जलते रहेंगे, अपना काम हम करते रहेंगे. त्याच्यामुळं घाबरायचं नाही. एकच गोष्ट सांगतो, आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, मेहनत की कमाई कोई छिन नहीं सकता. आसमान के तारे कोई गिन नहीं सकता, मेहनत की कमाई कोई छिन नहीं सकता. एक साल करो गोल्डन बुल्स अकेडमी, इतना पैसा कमाओगे कि साला कोई गिन नहीं सकता.